नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 7 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीरामपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसह सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. आमच्याकडे राहा, नंतर कोणालाही स्वीकारणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. काही लोकांना भाजपचे चिन्ह घेणे शक्य होणार नसेल त्यांच्यासाठी जनविकास आघाडीच्या पर्यायाचा सुतवाचाही त्यांनी केला. भंडारदरा धरणाचा जलसाठा 55% पोहोचला आहे. पाणलोटात पाऊस असल्याने पाण्याची आवक चांगली आहे. आज मुळा धरण निमे भरण्याची शक्यता आहे. दारणा धरण 81% भरले होते. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी 3155 क्युसेकने विसर्ग होता, तर भावली धरणातून 701 क्युसेकने विसर्ग आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे विहिरीत पोहायला गेलेला केशव बाळासाहेब चव्हाण या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीत पाणी जास्त असल्याने जलतरणपटूंसह अनेकांनी सुमारे 6 तासांचे अथक प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती आला नाही. आज सकाळी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. गुरुवारी जिल्ह्यात 757 कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 8000 पोहोचला आहे. दरम्यान गुरुवारी 341 जणांनी कोरोनावर मात केल्याने करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4965 झाली. श्रीरामपूर तालुक्यात 109 जणांची तपासणी करण्यात आली, त्यात 34 जण कोरोनाबाधित आढळले. सब जेलमधील 17 जणांचा यात समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 365 झाली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नेवासा शहरात 8 ऑगस्टपासून 8 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. गुरुवारी नगरपंचायतीने शहरातील व्यावसायिक, नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 305 झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यात गुरुवारी 258 जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली, त्यात 61 जण कोरोनाबाधित निघाले. तालुक्यात दिवसभरात 65 जण कोरोनाबाधित आढळले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.